आज मी कर्जत मधल्या या प्रांगणामध्ये विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये आता या ठिकाणी हा खेळ रंगणार. अनेक चिठ्ठ्या आहेत, या चिठ्ठीमधून एक चिठ्ठी कोणाची निघणार यासाठी बऱ्याच जणी उत्सुक आहेत. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या या खेळाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया होम मिनिस्टरच्या या नव्या टप्प्याचं, आणि त्याचबरोबर कोण पैठणीच्या खेळात पैठणी जिंकणार ते सुद्धा बघूया. एक चिठ्ठी काढ. अभिनंदन. नाव जाहीर करतो. नाव आहे मनस्वी मनोज लाड. नाव सांगा. मनस्वी मनोज लाड. घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, मुलगी आणि सासू सासरे आहेत. आता इकडे नाही आले. कुठे गेले? कॉलेजला बसवर. हो का? मग आता ते आले असते तर बरं झालं असतं ना. घरातलं कोण आहे आता इकडे? माझी पुतणी आलेली आहे. पुतणी, तिला बोलवा. या या या. काकी का या तुमची? काकी माझी. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. काय मस्त वाटतंय? म्हणजे काकी माझी होम मिनिस्टर मध्ये आली म्हणून मला जसं आनंद झालाय. मग काय उखाणा घेताय? या. जशी गणपतीची रिद्धी सिद्धी, तशी शंकराची पार्वती, जसे त्यांचे तुम्ही, तशी मनसची मनस्वी. अरे वा 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 वा. आणि आता कोण पैठणी जिंकणार बघूया. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी आहेत. समोर गोल रिंग ठेवलेले आहेत, पण थेट चेंडू टाकायचा नाही आहे, तर दोन बाजूला अडथळे ठेवलेले आहेत. इथून तो चेंडू टाकायचा, तो टेबलवरती आपटला पाहिजे आणि तिथून जाऊन तो त्या रिंगमध्ये थांबला पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. जरा सगळ्यांनी हात वरती करून टाळ्या वाजवा बघू सगळ्या. सुरुवात तुमच्यापासून करा. एक. थांबा. 5 संधी या वहिनींच्या झाल्या. गुणसंख्या 1. आता 5 संधी तुमच्यासाठी. दोघींची गुणसंख्या 5 संधीनंतर 1-1. आता पुढच्या निर्णायक क्षणी काय होणार बघूया. दोन.